मी आज तुम्हाला ह्या उरलेल्या भातापासून एक रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि तीही एकदम पौष्टिक। चला तर पाहू ही रेसिपी कशी बनते। इथे मी ह्या किसणीने गाजर किसून घेणार आहे। इथे ही मोठ्या मोलाची किसणी घेतलेली आहे। हे गाजर मी असे मोठे मोठे किसून घेते। इथे मी काकडी पण अशीच किसून घेते। इथे मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। सिमला मिरची घेतलेली आहे, ती बारीक चिरून घेतलेली आहे। थोडेसे मटार घेतलेले आहे आणि ही काकडी आणि गाजर। आता हे सर्व मी बाउल मध्ये काढून घेते। तुमच्या घरी ज्या शिल्लक भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। एखादी भाजी नसेल तर तुम्ही नाही घातलीत तरी चालेल चालेल। आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालते, थोडंसं अद्रक लसूण घालते आणि कोथिंबीरही घालते। हा मी एक वाटी भात घालते याच्यामध्ये। याच्यामध्ये मी एक चमचा हळद घालते, अर्धा चमचा धना जिरा पावडर घालते, अर्धा चमचा गरम मसाला घालते, चवीनुसार मीठ घालते। इथे मी थोडीशी मिरची पावडर टाकते कारण मी ओल्या मिरच्याही टाकलेल्या आहेत। ह्या मिश्रणामध्ये मी हे एक अंडं घालणार आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। आता ह्या मिश्रणाला थोडस बाइंडिंग घेण्यासाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते। हे सर्व मिक्स करून घेते। खूप छान ही डिश बनते, एकदम पौष्टिक। ह्याच्यामध्ये सर्व भाज्या आहेत। आता हे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी घेते आणि ह्या वाटीमध्ये हे मिश्रण घालते। हे असं दाबून घेते। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडस तेल घालून घेते आणि हे वाटीमध्ये बनवलेलं मिश्रण मी याच्यामध्ये घालते। आता हे एका साईडने फ्राय झालेलं आहे, मी पलटून घेते। आता हे मी दुसऱ्या साईडला ही भाजून घेते। भातापासून बनवलेले पौष्टिक कटलेट बनून तयार झालेले आहेत। मी हे काढून घेते। आता ह्याच तेलामध्ये मी अजून कटलेट बनवून घेते। इथे हे कटलेट बनून तयार झालेले आहेत। खूप छान बनलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीत घरच्या सामानात। आपल्याला भात उरला तर काय करायचं समजत नाही। मी तुम्हाला उरलेल्या भातापासून ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे ती खूपच पौष्टिक आहे। तुम्ही नक्की करून पहा।
मी ही तोडून दाखवते, खूप छान बनलेले आहे। तुम्ही हे नक्की करून पहा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।